नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं मराठी चॅनल फन फिल्म स्टुडिओ मराठीमध्ये। आज आपण बोलणार आहोत यावर्षी रिलीज होणाऱ्या पॅन इंडियन फिल्म्सबद्दल। पॅन इंडियन फिल्म्स म्हणजे असे चित्रपट की ज्यांना एकाच वेळी तीन चार भाषेत रिलीज केलं जातं। जसं की बाहुबली हा चित्रपट तेलुगू सोबतच हिंदी, तमिळ, मल्याळम मध्ये सुद्धा रिलीज केला गेला होता। पॅन इंडियन फिल्म्स मध्ये मोस्टली साऊथचे रिजनल मूवीजच येतात। तर बोलूया 2021 मध्ये कोण कोणते पॅन इंडियन मूवीज रिलीज होत आहेत। पहिला चित्रपट आहे मेजर, जो 2 जुलैला रिलीज होणार आहे। मेजर हा ऍक्शन पॅक चित्रपट आहे। हा चित्रपट मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यावर आधारित आहे। संदीप उन्नीकृष्णन हे तेच आहेत जे 26/11 आतंकवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले। या चित्रपटाचे डिरेक्टर आहे शशी तिक्का आणि या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहे शेष अदवी। दुसरा चित्रपट आहे KGF चॅप्टर 2, ज्याची आपण सर्वच आतुरतेने वाट पाहत आहोत। हा चित्रपट 16 जुलैला रिलीज होणार आहे। या चित्रपटाचं मुख्य अट्रॅक्शन म्हणजे संजय दत्त यांचा निगेटिव्ह शेड्स मधला अंदाज आणि रॉकी भाईची स्टाईल। या चित्रपटाचे डिरेक्टर आहेत प्रशांत नील आणि यामध्ये मुख्य भूमिकेत आहेत यश, संजय दत्त, श्रीनिधी शेट्टी आणि रवीना टंडन। तिसरा चित्रपट आहे राधे श्याम। या चित्रपटामधून प्रभास एका रोमॅन्टिक लव्हर बॉयच्या भूमिकेत आपल्या समोर येणार आहे आणि त्याची साथ देणार आहे पूजा हेगडे। राधेश्याम 30 जुलैला रिलीज होणार आहे आणि याचे डिरेक्टर आहेत राधा कृष्णा कुमार। चौथा चित्रपट आहे पुष्पा। हा चित्रपट इंडिपेंडन्स वीकेंड म्हणजे 13 ऑगस्टला रिलीज होणार आहे। या चित्रपटामार्फत स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनला आपण मोठ्या पडद्यावर पाहू शकतो। पुष्पाचे डिरेक्टर आहे सुकुमार। पाचवा चित्रपट आहे लायगर। हा चित्रपट 9 सप्टेंबरला रिलीज होणार आहे। या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत विजय देवरकोंडा, अनन्या पांडे आणि या चित्रपटाचे डिरेक्टर आहेत पुरी जगन्नाथ। आणि शेवटचा चित्रपट आहे RRR। KGF चॅप्टर 2 नंतर आपण जर कुठल्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असू तर तो चित्रपट आहे RRR। हा चित्रपट 13 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे। बाहुबली नंतर SS राजमौली या चित्रपटाला आपल्यासमोर घेऊन येत आहेत। या चित्रपटामध्ये स्टारकास्टची भली मोठी फौज आहे, त्यामध्ये रामचरण, ज्युनियर NTR, अजय देवगण आणि आलिया भट्ट आहेत। तर हे होते पॅन इंडियन मूवीजचे अपडेट। तर कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या चित्रपटासाठी एक्साइटेड आहात। तर अशाच फिल्मी गोष्टी, मूवीज रिव्ह्यू, सिरीज रिव्ह्यूज यांची माहिती मराठीमध्ये पाहिजे असेल तर आमचं चॅनल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फन फिल्मी स्टुडिओ मराठीला। थँक्यू।